मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। की पावसाचं जर पाणी फ्लो होत असेल आणि वरनं जात असेल तर हा जो पूल आहे तो दिसत नाही, अर्धवट पूल आहे। काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेनं या ठिकाणी पाणी जाण्याची सोय, पूर्वी या भागात पाणी साचायचं, घराघरात पाणी जायचं, त्यामुळे सोय केलेली आहे। आणि या बाजूला जो रस्ता आहे आत प्रवेश करायचा, त्या रस्त्याकडून येणारी वाहने त्यांना पाण्याच्या फ्लोमुळे रस्ता नेमका कुठं आहे आणि किती आहे हे दिसत नसल्यामुळे अनेक वाहनं या खड्ड्यात गेलेले असल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे। महानगरपालिकेला नागरिकांनी विनंती केली आहे की लवकरात लवकर यावर पूल बांधण्यात यावं किंवा चांगली सोय करण्यात यावी, जेणेकरून वाहनधारक जे आहेत ते पुन्हा अपघात होऊन याच्यामध्ये कार वगैरे पडणार नाही। अनेक ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी पडलं असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। महानगरपालिकेचे आयुक्त त्वरित या ठिकाणी दखल घेऊन हे सर्व जे आहे ते सेवा सुविधा जे आहे या नाल्यावरची ते करून देण्याच्या विनंती इथले नागरिक करत आहेत। भगवान इस्माईल शेख राहणार ब्रह्मदेव नगर, हे इथं मोठं नाला केलेलं आहे, त्या नाल्यामध्ये परवा कार पण गेली आणि बाईक पण खाली पडली। पाण्याचा फ्लो असताना बारिश पावसाचा ते तुटलेली सडक आहे, ते नाला दिसत नाही एवढा मोठा, ते म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे नाला दिसत नाही। पावसाच्या पाण्यामुळे वरना फ्लो गेले तर दिसत नाही, त्यामुळे गाड्या वगैरे यावं लागले तर मोठी हानी होण्यापेक्षा उपायुक्त साहेबांनी याचं ध्यान करून हे नाला दुरुस्त करून द्यावा, याच्यावर सलाबची ही वजन घ्यावी। काय झालं, कार पडली होती का आता? हा मध्ये कार पडली होती, क्रेन लावून ते काढले बाहेर, क्रेन लावून काढावं लागलं। लोकप्रधानसाठी इम्रान सगरी, सोलापूर।